क्रांतिकारी जयभीम सर्वांना आपण आलो आहोत सध्या घोट कॅम्प सदर ठिकाणी आणि तब्बल 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त नेहमी लॉकडाऊन लावण्यात येत होता सरकारच्या माध्यमातून. तर आपण आलो आहोत घोट कॅम्प इथं. तर आपलं नाव? राजेश गाडे. सर आपण काय सांगाल, 2 वर्षापासून तब्बल मिरवणूक काढता येत नव्हती आणि निर्बंधांवरती निर्बंध लागू होते, ते 6 डिसेंबर असो वा किंवा 14 एप्रिल असो वा, 2 वर्षापासून उत्सव साजरा करता आला नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2 वर्ष जर बघितलं तर महामारीमुळे, कोरोना महामारीमुळे हे जे जयंतीचे उत्सव किंवा 6 डिसेंबरचा बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस आम्हाला सार्वजनिकरित्या साजरा करता आला नाही, परंतु बाबासाहेबांचे विचार मात्र आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत होतो. मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा झूमच्या माध्यमातून असो, आम्ही मात्र बाबासाहेबांचे विचार थांबवले नाही आहे. घोट कॅम्प इथे पूर्वीपासून भीमवंदना असो जयंती असो सर्व समूह एकत्रपणे इथं जयंती करतो आणि इथं एकमेव जयंती घोट कॅम्पची असते. इथं अर्ध विभाजन केलं जात नाही, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा, तुमच्या एकोपाचं कारण काय? आमच्या एकोपाचं एकच कारण आहे की आम्ही जरी या ठिकाणी आम्ही शहरामध्ये काही राहतो काही गावामध्ये राहतो, परंतु हे अशा प्रकारचे कार्यक्रम असले तर या ठिकाणी आम्ही आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पार्टिसिपेट नाही आहे, कोणत्याही प्रकारचे राजकीय मतभेद नाही आहेत किंवा कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या धार्मिक संस्था आमच्या नाही आहेत. जरी मी स्वतः तर तिरत्न बौद्धवा संघामध्ये असलो किंवा आमचे काही सहकारी भारतीय बौद्धवा संघामध्ये कार्यरत असले, तरी गावामध्ये मात्र आम्ही केवळ आमच्या लोकांना काय चांगलं देऊ शकतो, जे काही जगामध्ये किंवा भारतामध्ये जे काही चांगलं बाबासाहेबांचं आहे, भगवान बुद्धांचं जे काही विचार आहेत, ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं आहे. पार्टिसिपेट वगैरे ह्या गोष्टी आम्ही गावामध्ये आतापर्यंत केल्या नाहीत आणि यापुढे देखील होणार नाही आहेत. त्या सकाळपासून कोणते कोणते कार्यक्रम घेण्यात आले आंबेडकर उत्सवामध्ये? तसं बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासूनच म्हणजे 11 एप्रिलपासूनच आमच्या या ठिकाणी घोटक्याम कोयना वेळे या ठिकाणी आम्ही कार्यक्रम चालू केलेले आहेत. त्या दिवशी म्हणजे 11 एप्रिलला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक पात्री नाटकाचा मी प्रयोग केला. मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय, जे आमचे मित्र होते धर्मचारी अभय बोधी म्हणजे आनंदराव गंगावणे यांनी मी महात्मा ज्योतिराव फुले बोलतोय हे एक पात्री नाटक आम्हाला या ठिकाणी दाखवलं. महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार जे आमच्या लोकांना अजून माहिती नाही आहेत खऱ्या अर्थाने. आम्ही पुस्तकं कमी वाचतो, आमची लोकं अजून पुस्तकं तेवढी वाचत नाहीत, कारण महात्मा फुलेंच्यामुळे बाबासाहेब घडलेले आहेत, बाबासाहेबांना शिक्षणाची संधी मिळालेली आहे आणि म्हणून महात्मा फुलेंची जयंतीचं मर्म लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. स्त्रियांना महात्मा फुलेमुळे आणि सावित्रीबाई फुलेमुळेच स्त्रियांना जे काही शिक्षण मिळालं आहे आणि ती जयंती देखील आम्ही फार मोठ्या उत्साहाने साजरी केलेली आहे. त्यानंतर 12 एप्रिलला आम्ही मुलांचे खेळ आयोजित केले होते, मग त्यामध्ये अनेक प्रकारचे मुलांचे खेळ क्रिकेट असो किंवा इतर खेळ जे आहेत ते साजरे केले. त्यानंतर 13 एप्रिलला आम्ही मात्र मुलांच्या प्रश्नमंजुषा घेतल्या, म्हणजे बाबासाहेबांचा एक विषय होता मुक्तिकोण पते, त्या मुक्तिकोण पतेवरती मी मुलांना एक पुस्तक दिलं होतं, त्यांना सांगितलं की 1-15 दिवस तुम्ही वाचा आम्ही याच्यावरती प्रश्न घेणार आहोत. आणि मुक्तिकोण पते बाबासाहेबांचं 1936ला एक गाजलं वाचन जे आहे त्या वाचनावरती आम्ही मुलांना जवळजवळ 15 प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नपत्रिका जी आहे ती मुलांनी सोडवलेली आहे, त्याच्या आता मी पेपर चेक करायचे बाकी आहेत. त्यानंतर 14 एप्रिलला 13 एप्रिलला मात्र महिलांसाठी आम्ही खास तो दिवस ठेवला होता. महिलांना जो मुक्तपणे संचार महिलांना करता येत नाही, कारण महिलांचं किंवा आपण समाजामध्ये महिलांच्याविषयी अजूनही तेवढं खुलेपण नाही आहे आणि म्हणून महिलांना देखील मुक्तपणे या ठिकाणी त्यांचे खेळ जे आहेत महिलांचे, मग बकेटमध्ये बॉल टाकणे,
त्याचबरोबर त्यांच्या मला वाटतं संगीत खुर्ची असे विविध खेळ आणि त्याचबरोबर 13 एप्रिलला सायंकाळी आमच्या स्थानिक जे मुलं आहेत मुली आहेत किंवा आमच्या तरुण तरुणी आहेत ज्यांना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या इसं गाणी मुक्तपणे गाता येत नाही असं मला वाटतं आणि म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही तो दिवस ठेवला आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आमचे स्थानिक कलाकार आहेत त्यांचे डान्स आणि त्यांची गाणी बाबासाहेबांची भगवान बुद्धांची आणि आपल्या एकंदरीत महापुरुषा जीवनावरती गाणी आम्ही घेतली आणि तो आमचा एक छोट्याखानी कार्यक्रम जो आहे इथल्या स्थानिक कलाकारांचा तो आम्ही घेतला आणि आज 14 एप्रिलला सकाळीपासून नाही का सकाळी बाबासाहेबांचं भगवान बुद्धाच्या प्रतिमेचं पूजन केलं तिसरा पंचशील बुद्धपूजा हिमस्तुतीने आम्ही चालू केलेलं आहे त्याचबरोबर आमच्या इथे दोन वक्ते आम्ही आणले होते ते म्हणजे भारतीय बौद्ध महासंघाच्या संपदाताई चव्हाण आणि त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी एक जुने कार्यकर्ते आहेत जे चंद्रपूरचे आहेत परंतु या ठिकाणी आता स्थायिक आहेत ते आमच्या विहारामध्ये येतात ते म्हणजे पांडुरंगजी डांगे सर यांनी देखील बाबासाहेबांच्या जीवनावरती आजचं वास्तव्य जे आहे ते सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता बाबासाहेबांची ही मिरवणूक त्यानंतर आमचं स्नेहभोजन आम्ही केलेलं आहे एकत्र आम्ही जेवण घेतलेलं आहे सगळ्यांनी मिळून आणि त्यानंतर आता आम्ही बाबासाहेबांची मिरवणूक या ठिकाणी या घोटकाम केवणावेळी या गावातून आम्ही काढत आहोत अर्थात ही मिरवणूक आजच नाही निघत आहेत मधले 2 वर्ष जर सोडले कोरोनाचे तर ह्याच्या आदवरपासून जे आमचे जुने लोक होते आमची आखी एक पिढी जी आहे त्यांनी ही मिरवणूक आतापर्यंत काढलेली आहे आणि ही परंपरा एक पडलेली आहे आणि ही मिरवणुकीची परंपरा आहे ती आम्ही कायम या ठिकाणी चालू ठेवणार आहोत आता महत्त्वाचा विषय असा होता की 11 एप्रिल जो महात्मा ज्योतिबा फुलेंचा वाढदिवस आहे जन्मदिवस आहे तर या दिवशी विविध संघटनांनी असा आग्रह केला सरकारला की हा खरा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाईल त्याबद्दल तुमचं काय मत आहे अतिशय त्यांनी बरोबर मागणी केलेली आहे कारण महात्मा फुलेंनीच पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंनी जी काही मनुवादी जी कवाडी लागली होती ती मनुवादी कवाडी तोडून टाकलेली आहेत आणि खरा शिक्षण दिन जो आहे तो महात्मा फुलेंच्या जयंती झालाच पाहिजे आणि त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे आणि शिवाजी महाराजांचं पण संशोधन त्यांनीच केलं येस येस छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडची जी आहे ती महात्मा फुले शोधून काढलेली आहे कारण त्यामुळे महात्मा फुलेंचा जन्मदिवस जो आहे 11 एप्रिल हा शिक्षण दिन शिक्षण दिवस व्हावा असं मला देखील वाटतं चांगलं मार्गदर्शन केलं आपण धन्यवाद जय भीम आपण भेटणार साहेबांना आणि जाणून घेणार आहोत जयंतीची काय रूपरेषा आहे जय भीम साहेब आज घोटक्याम कोयनावेळे गावची भीम जयंती साजरी होत आहे बोधजन पंचायत 850 वतीने व संगम मित्रा महिला मंडळ यांच्या वतीने आज मी 131वी जयंतीच्या निमित्त सर्व भारतीय बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी नरेश कदम मी माझ्या परिवाराच्या वतीने सर्व आमच्या कोयनावेळे ग्रामस्थ तसेच सर्व लोकांना 131व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसं थांबतो जय भीम दादा गेल्या 2 वर्षापासून तब्बल जयंती व मिरवणूक नव्हती तर आज कुठल्या प्रकारचा आनंद आहे कसा आनंद तुम्हाला काय तुम्ही थोडं आज आमचा आनंद म्हणजे एकदम दुगुणित झालेला आहे आणि 2 वर्षाचा गॅप नंतर आहे एवढा आमच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे की विचारूच नका आम्ही 2 दिवस सतत रात्रंदिवस काम करत होतो ह्या आजच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी माझं नाव रवींद्र मोहिते मी शाखा क्रमांक 850 या कमिटीच्या सदस्यपदी मी या ठिकाणी आहे तर मला सांगू इच्छितो की खरोखरच आज बाबासाहेबांची 131वी जयंती आहे तरी संपूर्ण भारत देशाच्या अंडरग्राऊंडमध्ये किंवा इतर देशामध्ये देखील साजरी होत आहे कारण बाबासाहेबांचं कर्तृत्व फार महान आहे आपण बघितलं तर जाणलं तर विचार केलं तर त्या सातासमुद्र पलीकडचं त्यांचं ते हां विश्वविख्यात आहेत तर आजच्या जयंतीचं महत्त्व जे आपल्याला सांगून येते की खरोखरच ही जयंती आपण साजरी करत आहोत आम्ही या कोयनावेळेमध्ये 4 दिवस सतत कार्यक्रम राबवलेले आहेत आता आमच्या राजेश गाडीने याची माहिती तुम्हाला दिलेलीच आहे पण खरोखरच ही 4 दिवसाची पारंपरिक जी आम्ही जे हे घेतलेलं आहे आणि आता ह्या 3-6 वाजल्यापासून बाबासाहेबांची आम्ही मिरवणूक काढलेली आहे तर आमच्या प्रत्येक लहान छोटं मूल तरुण मूल वयस्कर यांच्यामध्ये जो काही आनंद भरलेला आहे तो आनंदाची चैतन्याला भरला गेलेला आहे आज 2 वर्षांनंतर ही मिरवणूक या गावामधून निघत आहे तर हा माझ्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचा दिवस असून मी या सर्वांना या भीम जयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं जातो माझी आपण मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद कशी साजरी करता आपण एकदम धूम धडाक्यात आणि एकदम धूम धडाक्यात
तुम्ही? दोन वर्षापासून। आता कसं वाटतंय? मज्जा। आनंद। डॉक्टर बाबासाहेबांच्या हार्दिक शुभेच्छा जयंतीच्या। माझं नाव अमृतपाली राजेश गाडे। काय सांगाल आज? गेल्या दोन वर्षापासून, तब्बल दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे निर्बंध होते। आज धूमधडाक्यात कोयना व्हॅलीमध्ये एकनिष्ठ एकाच ह्याच्यावरती जयंती केली जाते, ठीक आहे? तर आपण काय सांगाल त्याबद्दल? जयंती दोन वर्षानंतर, लॉकडाऊन नंतर जयंती होते तर लोक खूप उत्साहामध्ये नाही का जयंती साजरी करत आहेत, आणि खूप अगदी अंतकरणापासून बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत। तर बाबासाहेबांनी जे मूलमंत्र दिलेले आहेत नाही का, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, त्या पावलावर पाऊल ठेवत आहेत लोक नाही का, आणि शिकत आहेत, मुलं शिकत आहेत, किंवा जे बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या, 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या पालन करा। तर आजच्या या दिवशी मी हे एवढंच सांगेन की नक्कीच बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे। बाबासाहेबांनी दिलेल्या ज्या जो काय मूलमंत्र आहे त्याचं पालन केलं पाहिजे, आणि जे काय बाबासाहेबांनी जी काय शिकवण दिलेली आहे ती नक्कीच बाबासाहेबांनी आज या नाही का जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी ती आत्मसात केली पाहिजे आणि फॉलो केलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार। तर इतकंच मी सांगू शकते। बाबासाहेबांनी फक्त बौद्ध बांधवांना नाही, बौद्ध धम्मीय महिलांना नाही, पण संपूर्ण भारतातल्या महिलांना मुक्तीचा मार्ग दिला। त्यांना संवैधानिक पद्धतीने हिंदू कोडबिलमध्ये खूप सारा त्रास झाला बाबासाहेबांना, तरीसुद्धा बाबासाहेबांनी निश्चय केला, महिलांना न्याय दिला, त्याबद्दल तुम्ही काय? नाही, नक्कीच बाबासाहेबांचं स्त्रियांविषयी इतकं योगदान आहे। तर स्त्रियांबद्दल, सगळ्या वर्गातल्या स्त्रियांबद्दल बाबासाहेबांचं योगदान आहे। भारतीय स्त्रियांना म्हणजे कोणाला असं त्यांनी कमी म्हणजे किंवा बाजूला काढलेलं नाही आहे। सर्व स्त्रिया जाती स्त्री जातीच्या मुक्ती केलेली आहे नाही का, स्त्री जातीची, की त्यांना भर पगारी नाही का डिलेवरीसाठी बाहेर जी सुट्टी मिळते ती भर पगारी प्रसूतीसाठी ती डिले म्हणजे हे केलेली आहे, त्याला हा रिझर्व केलेला आहे नाही का, तर त्यांना भर पगारी सुट्टी मिळत आहे। किंवा त्याच्यानंतर अजून बरेच असे आहेत की जिथे समानता दिलेली आहे की पुरुषाबरोबर स्त्री ही खांद्याला खांदा लावून काम करू शकते, त्या समानता दिलेली आहे नाही का। महिलांनी इतर समाजाच्या पण महिला कशा प्रकारे बघतात तुम्हाला काय? नाही, मी ज्या प्रकारे बघते तर काही ठिकाणी आहेत महिलांना आहे माहिती आहे की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, पण काही ठिकाणी असं आहे की त्या उघड सांगू शकत नाहीत, पण त्यांना माहिती आहे की बाबासाहेबांमुळे आम्ही आज इथे आहोत। महिलांना तुम्ही काय आव्हान करा? महिलांना माझं एकच आव्हान आहे की जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे आपल्याला स्त्रीमुक्तीसाठी ज्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नासाठी बाबासाहेबांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला आपण सार्थ ठरलं पाहिजे। आणि जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, जसं बाबासाहेबांनी सांगितलं स्त्री ही नाही का जगाचा उद्धार करते नाही का, जर स्त्रीनी जर कुटुंबाचा उद्धार कर चांगलं म्हणजे करत असेल तर स्त्री नक्की जगाचा उद्धार करा। आणि बाबासाहेबांचा स्त्रियांवरती खूप विश्वास होता आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये नाही का स्त्रिया माझा जो मी काय गाडा घेतलेला आहे हा पुढे नेलेला आहे तो स्त्रिया पुढे नेऊ शकतील, हा विश्वास बाबासाहेबांना होता। संपूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131 जयंती मोठ्या जल्लोषाने संपूर्ण विश्वामध्ये साजरी केली जात आहे, पण तरीसुद्धा या कोयना व्हॅली घोट कॅम्पमध्ये इथं तुम्ही पाहू शकता की कशा जल्लोषामध्ये आणि किती शिस्तबद्ध पद्धतीने इथे जयंती साजरी करण्यात येत आहे। आणि तुम्ही एक चांगली बोध घेण्यासारखी गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या विविध संघटना इथे नाही आहेत, इथे कोयना व्हॅलीमध्ये एकच कमलबुद्ध विहार याच्या माध्यमातून इथं मोठी थाटामाटात जयंती साजरी केली जाते आणि इथे चांगले संस्कार आहेत। तसेच आपण भेटलो होतो काही महिला वर्गांना, महिलांकडून जाणून घेतलं की बाबासाहेब ज्यांनी महिलांसाठी हा मुक्तीचा मार्ग दिला आहे, तर सर्व महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानून त्यांच्या जे विचार आहेत त्याचं अनुकरण करून पूर्ण परिवाराचा उद्धार करावा। मी पंचवीस जाट, कॅमेरामॅन गणेश कांबळे, नवी मुंबई, घोट कॅम्प।